नमस्कार मी तुळशीदास भोईटे पुढारी न्यूज ओपन फोरम एक असा कार्यक्रम जिथं पुढारी बोलतात आणि ब्रेकिंग देतात आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपासाठी पुढच्या पिढीचं नेतृत्व घडवणाऱ्या रामभाऊ महाडगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खरं तर तेच तिकडचा सर्व कार्यभार पाहतात ते विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत विनयजी नमस्कार ओपन फोरममध्ये पुढारी येतात मोठे तुमच्यासारखे वेगळ्या क्षेत्रातील आणि त्यातही तुमचा परिचय करून द्यायचा तर मगाशी मी जी दोन पदं बोललो त्याही पलीकडचा म्हणजे देशात सध्या सत्ताधारी असणाऱ्या भाजप या प्रमुख पक्षाचे कदाचित जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्याचं तुम्ही वर्णन करता त्या पक्षाच्या थिंक टँक म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अशा मोजक्या काहींपैकी एक म्हणून तुमची प्रतिमा आहे अनेक पुस्तकंसुद्धा तुम्ही खरं तर लिहिलेली आहेत चांगली पुस्तकं आहेत भारताचे सांस्कृतिक संबंध जपण्यासाठी जी परिषद आहे तिचंसुद्धा तुम्ही नेतृत्व केलेलं आहे हाच धागा पकडून मला विचारसं वाटतं थोडं सुरुवातीलाच कडू घास घ्यावा लागतो आहे मला कडू बोल बोलावे लागतात आहे ज्या महाराष्ट्रातून तुम्ही आहात जिथं खरं तर तुम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी चालवता जिथं भावी नेतृत्व घडवता त्याच महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे लोक असं सांगतात गनराज गनराज की महाराष्ट्रात गणराज्य नाही गणराज्य झालं आहे की काय जे काही घडतं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना त्यांची भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या सरकारचे प्रमुख रोज एक नवा फोटोसमोर येतो आरोप होतो की मुख्यमंत्र्यांसोबत गुंड आहेत असे आरोप केले जातात भाजपाचे आमदार कल्याणचे तेही डोंबुलीसारख्या सांस्कृतिक नगरीच्या शेजारच्या कल्याणचे ते पोलीस ठाण्यात दुसऱ्या एका राजकीय नेत्याला गोळ्या घालतात पुढे काय घडतं कालची घटना ही आहे नुकतीच घडलेली एक घटना आहे सातत्यानं रक्तरंजित असं राजकारण जे होत चाललेलं आहे हे राजकारण आहे की रक्त कारण आहे असा प्रश्न पडू लागलेला विनयजी जे काही घडतंय त्यात तुम्ही काय सांगाल हे कशामुळे घडतंय असं आहे की आ... ज्या काही घटनांचा उल्लेख तुम्ही केला आहे त्या चिंताजनक आहेत यात काही शंका नाही आणि हे खुद्द उपमुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं आहे की असे प्रकार हे चिंताजनक आहेत परंतु ते जवळजवळ दोन्ही तिन्ही चारही प्रकार हे वैयक्तिक वैमनस्यातून घडले आहेत आता हे वैमनस्य इतकं टोकाचं स्वरूप का धारण करतं त्यातून अशा प्रकारचं द्वैर का फोफावतं आणि त्यातून अशा प्रकारे एकमेकावर शस्त्रांनी हल्ला करण्याच्या प्रवृत्ती का, का बळावतात हा एक समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे परंतु आपल्या देशामध्ये राजकारणाला जे स्वरूप आलं आणि त्याची अलीकडे संसदेमध्ये माननीय सुद्धा चर्चा केली घराणेशाहीची चर्चा करताना की घराणेशाहीच्या बाबतीमध्ये ज्यावेळी एका राजकीय पक्षाकडे एका घराण्यापुरतंच त्याचं नेतृत्व राहतं त्यावेळी स्वाभाविकरित्या इतर अनेक कद्दावर ताकदवर अशा राजकीय नेत्यांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते याचं कारण त्यांना त्या त्या राजकीय पक्षाच्या शिखरस्थानापर्यंत जाणंच अशक्य होऊन बसतं आणि त्यातून एक प्रकारचा एक प्रकारची कुंठित मनोवस्था तयार होते आणि त्यातून अशा प्रकारचे प्रकार कदाचित घडत असतील हा समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय आहे परंतु जे काही झालं आहे त्याच्याबद्दल खुद्द गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी उप आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही त्याची दखलही घेतलेली आहे त्याची चिंताही त्याबद्दलची व्यक्त केलेली आहे परंतु हा विषय केवळ मला असं वाटतं की शासन नियंत्रित अशा प्रकारच्या कायद्याव्यवस्थेचा व्यवस्थेचा असू नसून त्याला इतर अनेक कंगोरे आहेत त्याचा तपशिलामध्ये विचार व्हायला पाहिजे झटकन निष्कर्ष काढणं गणराज्य का गणराज्य अशा प्रकारचा शब्द छल करणं त्यातून सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये पकडणं आणि आपल्या मनातलं जे वैफल्य आहे त्याला अशा प्रकारे वाट करून देणं या सहज साप सोप्या गोष्टी आहेत इतकं सोपीकरण करून या विषयाकडे बघण्याची विरोधकांची जी पद्धत आहे तीच मुळात आक्षेपार्ह आहे त्यांनी देखील या सगळ्या विषयाच्या मुळाकडे जावं ना हिंसेचं कल्चर जे आहे ते आपल्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने आलं कोणी आणलं त्याला कोणते राजकीय पक्ष जबाबदार होते हा सगळा इतिहास आहे मी तो उगाळत बसत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की सोपीकरणाने सिम्प्लिफिकेशनने या प्रश्नाची उत्तरं निघणार नाहीत त्याकडे अधिक गांभीर्याने अधिक परिपक्वतेने बघण्याची गरज आहे विनयजी नक्कीच मी सोपीकरण करू नयेच मात्र थोडंसं सोप्या पद्धतीनं आपल्या मराठी प्रेक्षकांना समजावं यासाठी थेट ज्यांचा तुम्ही उल्लेख केलात के जे काही आहे राजकारणाचं रक्तकारण होत आहे की काय अशी भीती व्यक्त होते ते नेमकं कुणामुळे घडलं नाव घेऊन त्या पक्षांचं त्या विचारांचं त्या नेत्यांचं नाव घेऊन आपण बोलावं म्हणजे सोप्या पद्धतीने लोकांना कळेल अशी अपेक्षा आहे विनयजी नाही नाव घेऊन बोलायला हरकत नाही परंतु आपले प्रेक्षक आणि विशेषतः पुढारीचे प्रेक्षक इतके सुज्ञ आहेत की तवरून तागभात ते सहजगत्या ओळखतात मी पुन्हा सोपीकरण करून त्याच्या तपशिलात जाऊ इच्छित नाही परंतु मुद्दा हा आहे की या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे मी थोडंसं मागे घेऊन जातो आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या काळामध्ये मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सरकार होतं शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आणि ते सरकार अनेक चांगल्या गोष्टींकरता लक्षात राहील पण एका महत्त्वाच्या गोष्टीकरता लक्षात राहील ते म्हणजे त्या काळातलं जे काही अंडरवर्ल्ड होतं त्याला नेस्तनाबूत करण्याचं ते संपून टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी केलं आहे आणि त्यामुळे राजकारण हे गुन्हेगारी मुक्त करणं हे भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये अनेक वेळा याचा उल्लेखही झाला याबद्दलचे प्रस्तावही आम्ही केलेत हा आमच्या कमिटमेंटचा विषय आहे आणि त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण त्या काळात तर आम्ही थांबवलंच पण नंतर ते एक प्रकारे मी म्हटलं तसं मधूनमधून जर डोकं वर काढत असेल तर त्याविषयी सर्वच राजकीय पक्षांनी आणि देशातल्या आणि वैशिष्ट्य महाराष्ट्रातल्या समाजचिंतकांनी विचार करण्याची गरज आहे आम्ही पोलिस दलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आम्ही कुठल्याही प्रकारे पोलिसांचंच नीतीधैर्य खच्ची होणार नाही या प्रकारची काळजी घेण्याकरता प्रसिद्ध आहोत आणि त्यामुळे हा विषय व्यापक आहे मला असं वाटतं की लोकांना माहिती आहे मी कुणाकडे इशारा करतो आहे ते पण हिंसेचं उदात्तीकरण केल्याच्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि हिंसेच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारच्या घोषणा केल्या जातात त्याला देखील एक प्रकारे गौरवान्वित करण्याचा प्रकार आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील दुर्दैवाने घडलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा अंतर्मुख होऊन विचार करण्याचा विषय अधिक आहे चटकन निष्कर्ष काढून एक प्रकारे घाईघाईत कुठल्या तरी एका मुद्द्यावर किंवा ठाम मतावर पोहोचण्याचा तो कमी आहे पण विनयजी असं वाटतं आहे हा जो सल्ला आहे ना अंतर्मुख होण्याचा हा भाजपासाठी सुद्धा आहे का असं आहे भारतीय जनता पार्टीची पद्धतच आहे सगळं जे काही चालतं आहे त्याच्याविषयी मधूनमधून एकत्रित बसणं चिंतन करणं आतासुद्धा आठ दिवसानंतर आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे मला दुसरा राजकीय पक्ष दाखवा ज्याच्या कार्यकारिणीच्या बैठका इतक्या नियमितपणे होतात आणि ज्यांचे राजकीय जे पक्षाचे धोरण आहेत स जे सरकारामधले धोरण आहेत ते एकत्र बसतात खल करतात आणि चिंतन करतात काही ना काही चर्चा करतात निष्कर्ष काढतात असं अन्य कोणत्याही पक्षात घडत नाही आमच्या पक्षात ते घडतं त्याचा मला अभिमान आहे आम्ही जरूर चिंतन करतोच करता चिंतन हा नित्य व्यवहाराचा विषय आहे चिंतेचा नाही आहे एक विनयजी प्रश्न जो येतो ना की संघाच्या मुशीत घडलेल्या चिंता देखील येत राहते आणि आम्ही त्याची त्याची देखील मनमोकळेपणाने चर्चा करतो याचं कारण आमचा पक्ष हा लोकशाही केंद्रित पक्ष लोकशाही आधारावर चालतो एखा आमच्याकडे असं नाही आहे की ज्या पक्षात आमच्या पक्षाचा जो अध्यक्ष आहे त्याचा नातू किंवा पणतू पुढे अध्यक्ष होईल असं आमच्या पक्षात घडत नाही इतर पक्षात घडतं चिंतेचा विषय जरी नसला तरीसुद्धा एक चिंता वाटते का विनयजी की संघाच्या मुशीतून घडलेले विनयजींसारखे देवेंद्रजींसारखे किंवा इतर अनेक नावं भाजपाच्या नेत्यांची घेता येतील ती त्याचबरोबर रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत तुम्ही जी नवी पिढी घडवता नेतृत्वाची सातत्यानं सातत्यपूर्ण अशी एक प्रक्रिया मानली जाते तीस भाजपाच्या वृत्तात अभिमानानं सांगितलं जातं की होय मी म्हाळगी प्रबोधनी प्रबोधनीतून आलेलो आहे असं सांगितलं जातं मात्र त्याच वेळी जेव्हा समोर दिसतं की आता वेळ अशी आलेली आहे की बी जे पी पार्टी विथ डिफरन्स आता मात्र गर्दीतलीच एक झालेली आहे तुम्ही म्हणालात तसं की जरी राजकारणात जे काही केलं जातं त्यावर चिंतन होईल त्यावर चिंतेचाही भाग असेल आणि त्यातून पुढे काही पावलं उचलले जातील मात्र जेव्हा जो कोणी येईल तो आपला आणि त्याला आपलं करून आपलं बळ वाढवत सत्ता हेच जसं काही एक ध्येय आहे तशा पद्धतीने जेव्हा भाजपा जाताना दिसते तेव्हा पार्टी विथ डिफरन्स हे राहत नाही त्याची खंत वाटते विनयजी असं आहे या प्रकारे मी म्हटलं तसं या परिवर्तनाविषयी समजा जे काही बदल होत असतील त्याविषयी प्रत्येक वेळी आढावा घेणं चिंतन करणं आणि जर काही चिंतेचे मुद्दे असतील तर त्याची योग्य दखल घेणं हे आमच्याकडे नेहमीच घडतं सगळ्यात चिंता आणि सगळंच चिंतन हा काही पब्लिक कन्झम्शनचा विषय नसतो ते आम्ही घरा घरामध्ये करतच असतो कुठल्याही घरामध्ये ज्यावेळी एखादा पेचप्रसंग उद्भवतो तो तो, तो घरातच सोडवला जातो त्याची बाहेर चर्चा करत नाही ती करण्याची गरज आहे नाही पेचप्रसंग सोडवणं महत्त्वाचं असतं त्याप्रमाणे आम्ही करतो परंतु जो तुम्ही विषय मांडता आहात आणि एक प्रकारे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करताय की भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथे डिफरन्स राहिली आहे का, का ती देखील आता एका गर्दीत हरवली आहे तर मी नम्रपणे पण तरी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं पार्टी विथ अ डिफरन्स म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण राजकीय पक्ष एक वेगळा एक असाधारण राजकीय पक्ष हे जे काही बिरुद आहे ते आजही तितकंच यथार्थ आहे कारण अशा कमीत कमी डझनावारी गोष्टी असतील की ज्या मी सांगू शकतो की ज्या पक्ष फक्त भारतीय जनता पार्टीत होतात इतरत्र होत नाही आता राजकारणाच्या गुन्हेगारी करण्याचा एक संदर्भ आणि मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो हा राजकारणाच्या अर्थकारणाशी आहे आणि हे काही आजचं नाही आहे निवडणूक का किती खर्चिक झाल्या आहेत हे गेली अनेक दशके आपल्या देशामध्ये अनेक राजकीय विचारवंत राजकीय पक्षांचे नेते ही चर्चा करतातच आहेत पण यावर उपाय कोणी शोधला मला सांगा भारतीय जनता पार्टीने वीस पंचवीस वर्षापूर्वी उपाय शोधला आज ज्या माननीय आडवाणीजींना आपण भारतरत्न दिलं त्याच्यामागे त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा जो एक विस्तृत पट आहे त्यात एक आणखीन मुद्दा जोडला पाहिजे तो म्हणजे त्यांनी माननीय अटलजींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी दोघांनी मिळून आजीवन सहयोग निधी नावाचा एक कॉर्पस तयार केला आहे आणि जो आमच्या पक्षाच्या प्रत्येक राज्य शाखेकडे आहे हा काय आहे हा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाला निवडणुकीसाठी लागेल अशा प्रकारचा निधी आयुष्यातून एकदा तरी मोठ्या प्रमाणात आणि तो त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार हा योगदान म्हणून दिला पाहिजे हे आमच्या पक्ष समजा मी खासदार झालो ते मी मला जेवढं परवडेल तेवढा निधी दिला असं प्रत्येकाने दिलेलं आहे त्या आजीवन सहयोग निधीतून आम्ही निवडणुकीला लागणाऱ्या पैशाची तरतूद करण्याचा एक प्रयत्न करतो आत्ता अकरा फेब्रुवारी आज आहे माननीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा उद्या आ, स्मरण दिन आहे त्यांची पुण्यतिथी आहे हा दिवस आमच्याकडे कसा साजरा केला जातो हा दिवस समर्पण दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी आम्ही एकत्र जमून आपल्याला जे योग्य वाटेल जेवढं जमेल परवडेल तेवढं एक प्रकारे निधीचं योगदान पक्षाकरता देतो ही आमची वहिवाट गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे मला सांगा अन्य कोणत्या राजकीय पक्षात असं पक्षाला निधी देण्याकरता एखाद्या नेत्याच्या स्मृत्यर्थ एखादी योजना केली जाते आजीवन सहयोग निधी केला जातो प्रशिक्षणाचा विषय घेऊ बाकी कोणत्या पक्षात प्रशिक्षणाची रचना आहे त्यामुळे मला असं आता सुशासनाचा विषय घ्या आत्ता आता परवा मागच्या आठवड्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये निवडून आलेल्या आमच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांचं दोन दिवसाचं प्रशिक्षण पार पडलं भोपाळमध्ये मला एक दुसरं कोणताही राजकीय पक्ष सांगा कम्युनिस्ट सांगा तृणमूल सांगा किंवा टी डी पी किंवा अन्य कोणतीही राजकीय पक्ष सांगा की ज्यांनी आपल्या मंत्र्यांच्या देखील प्रशिक्षणाची गरज ओळखून अशा प्रकारचं काम केलं आणि त्यामुळे पार्टी विथे डिफरन्स असं ज्यावेळी आम्ही नम्रतेने पण अभिमानाने म्हणतो त्याच्यामागे एक कारण परंपरा आहे आणि ती आजही तितकीच शाबूत आहे जितकी की काल परवा होती विनयजी एक मुद्दा गेले काही दिवस म्हणजे गेला आठवडा हा जणू काही महाराष्ट्रात जसं मी म्हणाल तसं रक्त कारणाचा आठवडा जसा होता आहे तसंच विरोधक ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस तिन्ही पक्ष एवढंच नव्हे तर सामाजिक काही कार्यकर्ते काही ज्येष्ठ पत्रकार त्यांचं एकच लक्ष दिसतंय ते म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा मागितला जातोय सरकार बरखास्त करा इथपर्यंत आज ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांनी मागणी केली त्यांनी तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासाठी रुग्ण असा शब्दही वापरला हे जे घडत आहे फडणवीसांनाच टार्गेट करणं असा एक कलमी कार्यक्रम गेले काही दिवस दिसतोय याबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे असे शेलकी विशेषण आणि अपशब्द वापरायचे या पद्धतीच्या स्पर्धेमध्ये सामान्यपणे आमचे कार्यकर्ते उतरत नाहीत नेते उतरत नाहीत माझ्या तर तो स्वभावही नाही परंतु अशा प्रकारे भाषा वापरून एक प्रकारे लेडी प्रोटेस्ट टूमटचं उदाहरण अन्य पक्षातली लोक प्रस्तुत करत आहेत ज्या पक्षांच्या अंतर्गत व्यवहारामध्ये काही ना काही कारणाने दुफळी झाली आणि त्यातून त्या, त्या पक्षाचा एक मोठा भाग फुटून नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ बाहेर पडला हे काही भारतीय जनता पार्टीने घडवून आणलंय का या पक्षाची अंतर्गत रचना खिळखिळी झाली तिथे लोकांना असं वाटायला लागलं की एकाच घराण्याचं राज्य चालणार आहे आपल्याला पुढे काही वावच मिळणार नाही आपण वेगळा संसार करू त्यामुळे ते निघाले यात आमचा दोष काय आहे काँग्रेस पक्ष अनेक वेळा फुटलाय तो काय जनसंघामुळे फुटलाय राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसपासून फुटली आधी आणि मग त्याची पुन्हा आमिबा सारखी शकलं होत गेली हे काय आमच्यामुळे घडलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत जे वैफल्य मनामध्ये साचलं आहे ते वैफल्य कुठेतरी एक प्रकारे त्याचं खापर कोणावर तरी फोडलं पाहिजे आणि ते फोडण्याकरता न देवेंद्र फडणवीस याचं कारण या सगळ्या गेल्या जवळजवळ चार पाच वर्षातल्या सत्ताकारणाच्या एक नाट्यपूर्ण घडामोडींमध्ये देवेंद्रजी आमचे नेते असल्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि एक सफल मुख्यमंत्री एक बेराग मुख्यमंत्री पाच वर्ष ज्यांनी सुशासन काय असतं याचा एक प्रकारे परिचय संबंध महाराष्ट्राला घडवून दिला इतक्या अनेक वर्षांच्या कुशासनाच्या सगळ्या परंपरेनंतर त्यामुळे देवेंद्रजींची जी, जी त्या एक उज्ज्वल प्रतिमा आहे त्यांचं जे कार्यकर्तृत्व आहे त्यांची जी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनावर मिळवलेली पकड आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक निष्कलंक अशा प्रकारचं त्यांचं राजकीय कर्तृत्व कार्यकर्तृत्व आहे या सगळ्यामुळे जे मनामध्ये एक अत्यंत वैफल्य आणि निराशेने ग्रसित झालेली आहेत ती मंडळी त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर सगळं खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण जनता सुज्ञ आहे जनतेला हे माहिती आहे की देवेंद्रजींनी काय पद्धतीने सरकार चालवलं आणि आता एका वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत आणि ज्यामुळे त्यामुळे असं झालं की ज्यांच्या ताटा ज्यांच्या सं म्हणजे ते बसले होते तिथला पाठच हलवला गेला आसनच अस्थिर झालं त्यामुळे स्वाभाविकरित्या चिडचिड होणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि चिडलेला माणूस बेभान होतो आणि बेभान झालेला माणूस कुठलेही शब्द वापरतो कुठल्याही विशेषणांचा वापर करतो एक प्रकारचा बेतालपणा येतो मला असं वाटतं की हे बेतालपणाचं द्योतक आहे ज्या प्रकारची विधानं आमचे विरोधक करतायत मला त्या विधानांचं उत्तर द्यावं इतकी देखील त्याची किंमत आहे असं मला वाटत नाही त्यामुळे वर्तमानपत्रांचे मथळे काही काळ सचतील टी व्हीच्या चॅनेलवरती काही काळ ते टिकर निघतील परंतु त्याचा जनमनावर काहीही परिणाम होणार नाही याबद्दलच्या खात्रीने आत्मविश्वासाने मी हे बोलतोय बेताल बेभान तुम्ही जे शब्द वापरलेत विरोधकांसाठी तसं आहे तरी त्यांचं एक भान दिसतंय का की जाणीवपूर्वक फडणवीसांनाच टार्गेट करायचं येत्या निवडणुका लक्षात घेऊन हे सर्व आहे निश्चितपणे याचं कारण असं की या सगळ्या घटनाक्रमाच्या केंद्रस्थानी अर्थातच भारतीय जनता पार्टी आहेच आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने घडवून जरी आणलेलं नसलं तरी भारतीय जनता पार्टी ही सर्वाधिक आमदारांचा सर्वाधिक विधिमंडळ सदस्यांचा पक्ष असल्यामुळे स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टी ह्या आत्ताच्या या सरकारचा एक प्रकारचे मूलाधार आहे आणि त्या मूलाधारावरच आपण घाव घातला पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये वैफल्यग्रसित झालेल्यांच्या मनामध्ये येणं अतिशय स्वाभाविक आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींवर याचं खापर फोडणं असा एक मार्ग ते अनुसरतायत ज्याचा काहीही परिणाम होणार नाही मला असं वाटतं की त्यांनी खरं म्हणजे थोडं संतुलित पद्धतीने आपला जो काही उरला सुरला पक्ष आहे तो कसा सांभाळता येईल त्यातल्या कार्यकर्त्यांना कसं जवळ ठेवता येईल याची चि चर्चा आणि चिंता अधिक पेली केली पाहिजे रोज उठून सकाळ झाली मोरू उठला आणि वर्तमानपत्रांना बोलावलं आणखीन अमुक अमुक चॅनेलला बोलावलं त्याला बातम्या दिल्या या प्रकारपेक्षा वेगळं काहीतरी तुमच्याकडनं लोकांना अपेक्षित आहे तुम्ही विरोधी पक्ष आहात ना तुम्ही एक पर्यायी काहीतरी शासनदृष्टी दाखवा शासनाच्या नीतीमध्ये काही चुकत असेल तर ते सांगा पण शासनाच्या धोरणांबद्दलचं काहीतरी विवेचन आपल्या कामाबद्दलचं आता आम्ही भारतीय जनता पार्टीत पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स हा शब्द प्रयोग वापरतो कारण केलेल्या कामाच्या आधारावर मत मागण्याची हिंमत आमच्याकडे आहे ज्या राजकीय पक्षांच्या ताटा म्हणजे त्यांच्या सिंहासनाखाली सत्ता एक प्रकारे हा, हा निघून गेली त्यांनी जरा विचार करावा ना की आपल्याला गेल्या त्या अडीच वर्षामधलं काय सांगण्यात येणं शक्य आहे म्हणून एकतरी गोष्ट आहे अशी की ज्याच्याबद्दल अभिमानाने सांगून ते पुन्हा जनतेच्या दरबारात जाऊन एक प्रकारे जनादेशासाठी याचना करतील असं काही नाही आमच्याकडे भरपूर आहे त्यामुळे आम्हाला चिंता नाही चिंता त्यांनी करण्याची गरज आहे विनयजी पुढारी तुम्हाला काही प्रश्न विचारेल सरस्पष्ट प्रश्न आणि बेधडक उत्तरं अशीच आपण चालू ठेवूया विनयजी जसं तुम्ही म्हणालात की शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली यामध्ये भाजपचा काही हात नव्हता परंतु आम्ही रोज टी व्हीवर बघतो की भाजपचे नेते पक्ष फुटण्याआधी भाकीत करतात लवकर एक मोठा भूकंप होणार आहे लवकर दुसरा भूकंप होणार आहे लवकर तिसरा भूकंप होणार आहे आणि हे भूकंपाचं भाकीत करण्यामध्ये जो पक्ष फुटतो आहे त्यापेक्षा भाजपचे नेते आघाडीवर असतात ओके यांची नावं घ्यायची पण गरज नाही हे तुम्हाला देखील माहिती असतात तुम्हीसुद्धा प्रसारमाध्यमांचा रोज आढावा घेत असतात मग जर हे पक्ष फोडण्यामध्ये भाजपचा जर हात नसेल मग ह्याचं बाकीत ह्याचं प्रेडिक्शन भाजपचे नेते छाचेटोकपणे कशा पद्धतीने करतात असं भूकंप मापनाचं यंत्र आमच्याकडे आहे त्यामुळे कुठे भूकंप होत असेल तर तो आम्हाला कळतो त्यामुळे आम काही जण बोलतात आणि सगळ्यांनी बोललंच पाहिजे असं काही गरज नाही आहे पण काहीजणं बोलतात त्यांनी बोलावं का नाही बोलावं हा त्यांचा विषय आहे पण स्वाभाविक आहे राजकारणात असं काही लपून राहत नाही आणि एखाद्या पक्षामध्ये जर फूट पडत असेल आणि त्याचा सुगावा लागला असेल तर जण उत्साहाच्या भरात ते प्रसारमाध्यमांशी शेअर करतात नाही विनयजी फक्त भाकीद्यापुरतं मराठीत असतं तर गोष्ट वेगळी पण त्या त्या भूकंपाला ओन करणं म्हणजे त्या भूकंपाची क्रेडिबिलिटी सुद्धा भाजपच्या नेत्यांमध्ये चढावड लागलेली दिसते त्यामुळे भाजप हा पक्ष फोडण्यामागे भाजपचा हात नाही आहे असं आपण सरळसगळेपणे कसं म्हणू शकतो शिंदेंची शिवसेना जेव्हा फुटली आणि जो काय नंतर मुंबई टू गुवाहाटी वाया सुरत हा काय जो दौरा झाला त्यामुळे शिंदेंच्या सेनेबरोबर भाजपचे नेते महाराष्ट्रातले काही मंत्री हे सावलीप्रमाणे वावर दिस वावरताना दिसले होते आणि त्यावेळे त्यांची जे बाईट त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या की आता बघा आगी देखे होत आहे क्या असं आहे पक्ष फोडण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हात आहे असं म्हणणं हे फार सर्धोपट आणि एक प्रकारे फार जनरलायझेशन करणारं विधान आहे पण एखाद्या पक्षातून लोकं फुटली आणि त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांना वाटलं तर एक मित्र म्हणून त्यांना सुरक्षितता देण्याकरता जे जे करणं शक्य आहे योगायोगाने आसाममध्ये आमचं सरकार होतं आणि आसामच्या सरकारने त्यांची जी काही भूमिका होती ती त्यांना असं वाटलं की हे आपल्या राज्यात आले त्यांना सुरक्षा दिली पाहिजे त्यांनी दिली यात गैर काय आहे कोणत्याही राज्य सरकारचं हे कामच आहे की तिथे आलेल्या लोकांना सुरक्षा उपलब्ध करून देणं विनयजी तुम्ही जी, जी मांडणी करताय त्यानंतर महाराष्ट्राला पडलेला प्रश्न हा असू शकेल की मग हुडी घालून देवेंद्र फडणवीस ज्या भेटी घ्यायचे त्या भेटी नेमकी कुणासोबत व्हायच्या कारण हुडीची कथा का सुद्धा महाराष्ट्राने ऐकलेली आहे नाही असं काही काही प्रश्नांची उत्तरं ही त्या त्या संबंधित व्यक्तीनेच दिलेली चांगली मला माहिती नाही असं काही होडी बिडी कोणी घालत हो का काय माझ्या दृष्टीने जे काही आहे स, जे, जे स्पष्ट राजकारण वर्तमानपत्रातून आणि तुमच्यासारख्या चॅनेलच्या माध्यमातून पर्यंत पोहोचतं माझी साक्षरता तेवढीच बरं आता आणखी एक अगदी काय जी घटना घडली त्याला अनुसरून प्रश्न आहे तुम्ही म्हणताय की विरोधकांनी बोलायला हवं विरोधकांनी टीका करायला हवी विरोधकांनी आक्षेप मांडायला हवे सुदृढ सुदृढ लोकशाहीसाठी ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे याबाबत कुणाचंही दुमत नसेल पण मग प्रश्न असा पडतो की ज्या वेळेला नरेंद्र मोदी हे स्वतः चारशे पारचा विश्वास व्यक्त करतात तेव्हा पुण्यामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये चार लोकं बोलत असतील तर तुमचे कार्यकर्ते मुळात त्याला विरोध का करतात कार्यकर्ते विरोध करत असतील तर तुमचं जे नेतृत्व आहे ते त्याला समजवण्याचा प्रयत्न का करत नाही तुमच्यामध्ये कुठेतरी संवाद नाही आहे का आणि त्यातनं हे घडलं आहे असं याला म्हणायचं का विनयजी असं नाही काय काय जग जणांचं कसं झालं सांगू का तुम्हाला की घोषणा एक द्यायची आणि व्यवहार दुसरा करायचा आणि त्यामुळे एक प्रकारची दांभिकता दुर्दैवानी आपल्या समाजकारणामध्ये आपल्या वैचारिक क्षेत्रामध्ये देखील आपल्याला दिसते एका बाजूनी असं म्हणायचं की निर्भय बनो आणखीन सगळ्या विचारांचं स्वागत झालं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने एक वैचारिक अस्पृश्यता पाळायची आणि त्या पद्धतीने असा व्यवहार करायचा की अमुक एका विचाराची माणसं ही अस्पृश्य आहेत त्यांना बोलवू नका स्टेज देऊ नका त्यांना अमुक करू नका असं ज्यांनी आयुष्यभर केलं त्यांना कधीकधी अशा प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे जे काही घडलं त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया याकरता व्यक्त करणार नाही की सगळा तपशील माझ्या हाताशी नाही आणि मी दिल्लीमध्ये आहे आणि पोलिसांनी ऑलरेडी दखल घेतलेली आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील त्यांच्यावर ते करतातही आहेत त्यामुळे त्यावर हा दोषी किंवा निर्दोष असा प्रकारचा निवाडा देणं ना आवश्यक आहे ना माझ्यासारख्याला शक्य आहे परंतु मी एक सांगू इच्छितो की ज्यांनी आयुष्यभर राजकीय आणि वैचारिक अस्पृश्यतेचाच जप केला त्यांना देखील कधीकधी तशा प्रसंगातून जावं लागतं लागू नये पण असं लाभ होतं कधी कधी मग ललित कला केंद्रामध्ये अभावीपणे जे केलं ते काय होतं ती वैचारिक अस्पृश्यता नव्हती का किंवा ती काही दांभिकता नव्हती का असं म्हणायचं का दोन्ही घटना पुण्यातल्याच आहेत नाही नाही हे मध्ये सुद्धा कसं आहे आता हा हा एक पुन्हा व्यापक प्रश्नाकडे तुम्ही जाता एक छोटं उदाहरण घेऊन व्यापक प्रश्नाकडे व्यापक प्रश्ना व्यापक प्रश्न कोणता आहे व्यापक प्रश्न आहे भावना दुखापतीच्या राजकारणाचा आणि हे जे भावना दुखापतीचं राजकारण आहे किंवा भावनाची दुखापत नावाचा जो विषय आहे त्याच्यावर एकदा व्यापक चर्चा घडवून आणली पाहिजे काही वेळा भावनांच्या दुखापतीचा एवढा भाऊ केला जातो की पुस्तकांवर बंदी घातली जाते त्याचं जा एक प्रकारे उदात्तीकरण केलं जातं आणि काही वेळा असं मानलं जातं की अमुक एका समाजाच्या भावना दुखावल्या तर त्या समाजाने थोडं मला भावना दुखावण्याचा जो मुद्दा आहे भावना असं नाही विनयजी भावना दुखवण्याचा हा जो मुद्दा आहे तो फक्त धार्मिक मुद्द्यापुरता मर्यादित का असतो वारंवार तो वैचारिक किंवा मग तो मतदार म्हणून भावनिक मुद्दा किंवा भावनिक दुखापत जी मतदारांना होते या सगळ्या राजकारणामध्ये तो मुद्दा का तुम्ही मांडत नाही तुम्ही सुशासन मांडणारे नेते म्हणून हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकतो विनयजी नाही नाही असं काही नाही राष्ट्र राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय अस्मितेशी संबंधित सगळ्या मुद्द्यांच्या वरती भावना दुखापतीचे विषय समोर येतात आणि त्यावेळी बरेचदा असं होतं की विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गे गेल्या की त्या दुखावल्या गेल्या आणखीन कुठल्या समाजाच्या दुखावल्या गेल्या की त्यांनी अधिक उदार मनस्क व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करायची हा एक प्रकारचा दुटप्पीपणा हे आहे एक प्रकारचंची दांभिकता ही समाजामध्ये फार पूर्वीपासून आहे ती काय आत्ताचं आहे असं नाही त्याची कधीकधी प्रतिक्रिया आहे ते कधीकधी ती टोकाची पण होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याही घटनेबद्दल मी अमुक दोषी अमुक निर्दोषी अशा पद्धतीने आत्ता निवाडा करू इच्छित नाही परंतु याला एका व्यापक दृष्टिकोनातून आपण समजून घेतलं पाहिजे तस्लिमा नसरींच्या बाबतीत जे घडलं इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत जे घडलं आणि आत्ता जे घडतं याच्यामध्ये काही कारे कार्यकारण भाव नाही असं आपण जर म्हणत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे तुम्ही जिथं जिथं भाजप शासित राज्य आहे तिथं तुमच्या मंत्र्याचं मंत्र्यांचं प्रशिक्षण करता म्हणजे प्रशासनामध्ये तशी रिफ्लेक्शन व्हावं अशी ती एक त्याच्यासाठी हा प्रयत्न असतो फडणवीसांचा तुम्ही उल्लेख केलात की त्यांचा जो कार्यकाळ होता तो चांगला होता तसं परसेप्शन तयार झालं होतं हेही आपण पाहिलं पण आत्ता जेव्हा महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आहे दोन पक्षांबरोबर तेव्हाचा जो कारभार आहे तो आपण पाहतोय गेले काही दिवस जे सगळं सुरू आहे तर बाहेरून जे मित्रपक्ष घेतले ज्यांच्यावर करप्ट म्हणून आरोप केले त्यांना बरोबर घेतल्याने अशी परिस्थिती आली आहे का आणि भाजपाची प्रतिमा त्यामुळे मलिन होते आहे का मला असं वाटतं की आ... या प्रकारचा जो एक गैरसमज अनेकांनी निर्माण केला आहे की भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जे येतात आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जे येतात त्यांचं शुद्धीकरण होतं आणि त्यांच्यावरचे आरोप मागे घेतले जातात हे सुद्धा एक प्रकारचं सरधो दो, सरधोपट अशा प्रकारचं विधान आहे असं सगळ्याच बाबतीत घडतं असं नाही अनेक जणांच्या बाबतीत पूर्वीचे जे काही खटले होते आणि इव्हन आता या ईडी बी डीच्या बाबतीत जी चर्चा होते त्याबद्दल मी सांगू इच्छितो की यातल्या अनेक गोष्टी या पहिल्यापासूनच आहेत त्या काही आमच्या सरकारने दाखल केल्या आहेत असं नाही पण आता ईडी अधिक कार्यक्षम झाली कारण जुनेच त्यांच्याकडे पडून होत्या अनेक केसेस त्या त्यांनी मार्गाला लावल्या याचं कारण त्यांना त्या बाबतीत एक प्रकारची सूट एक प्रकारची स्वायत्तता मिळाली एवढाच त्यातला मुद्दा आहे त्यामुळे असं काही मानण्याचं कारण नाही कायदा आपलं आपलं काम करत असतो राजकारण आपल्या पद्धतीने जात असतं आता दुसरा विषय आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या परफॉर्मन्सबद्दल आणि जे मित्रपक्ष आले त्याच्यामुळे काही अडचण होते का असं तुमचं म्हणणं आहे मला असं वाटतं की सरकारात बसलेली जी मंडळी आहेत ती या प्रश्नाचं चा अधिक चांगल्या पद्धतीने कारण त्यांच्याकडे तुलनात्मक अध्ययन करण्याजोगा विषय आहे ना पूर्वी काय होतं आता त्याही वेळी तर आमचं युतीचंच तर सरकार होतं त्यामुळे असं नाही की युतीचं सरकार त्यावेळी नव्हतं आत्ताही युतीचं सरकार आहे अनेक मंत्री आता ले ले जे आत्ता आहेत ते त्याही वेळी होते त्यामुळे याचं खऱ्या अर्थाने गुणात्मक विश्लेषण काय आहे ते सरकारात बसलेले आमचे जे मित्र आहेत जे मंत्री आहेत ते करू शकतील ते माझ्यासारख्याने करणं हे चुकीचं होईल कारण माझ्याकडे तेवढा सगळा तपशील असेल असं मानणं हे देखील अव्यावहारिक आहे विनयजी गेले काही गेल्या काही वर्षात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या टीकेचा स्तर खूप खाली आला आहे मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आमचे नेते अशा शेलक्या विशेषणांच्या जसं आत्ता विरोधक करतायत तसा वापर शेल् शेलक्या शब्दांचा वापर करत नाहीत पण प्रत्यक्षात असं दिसून येतं की भाजपचेही काही नेते आणि असं दिसतं तेही बाहेरून आलेले अशा पद्धतीच्या शेलक्या शब्दांचा वापर रोज करतात आणि दोन्हीकडून हा स्तर खाली आला आहे तर एकतर आपण फारच कडवट पक्षनिष्ठ आहोत असं बाहेरून आलेल्यांना सांगावं यासाठी ते असं यासा करतात का आणि तुम्हाला असं वाटतं का की हे कुठेतरी थांबायचं असेल तर या सगळ्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे प्रशिक्षणाची गरज निरंतरच असते आत्ता मध्य प्रदेशातल्या प्रशिक्षणाचा मी उल्लेख केला त्याच्यामध्ये ह्याच्या आधी जवळजवळ चार पाच वेळा जे प्रशिक्षित होऊन गेलेले होते असे देखील आले होते कारण प्रशिक्षण हे काही एकदा झालं आणि आयुष्यभराचं संपलं आता असं थोडीच असतं ते वारंवार करावंच लागतं आणि ते करण्याचा या ना त्या पद्धतीचा प्रयत्नही भारतीय जनता पार्टीमध्ये असतो हे मी पुन्हा एकदा थोडं नम्रपणे पण स्पष्टपणे सांगू इच्छितो आता मुद्दा येतो तो, तो चर्चेचा स्तर का खालावला आहे आणि शिल्की विशेषणं का वापरतात त्या पद्धतीचं आहे असं किती काही म्हणा राजकारण हे एक स्पर्धात्मक राजकारण आहे आणि आम्ही अनेकदा खूप व्यापक पद्धतीने विचार करून आमच्या विरोधकांना देखील विविध संस्था संघटनांच्या व्यासपीठावर आम्ही आणतो आणि त्या व्यासपीठावर आल्यानंतरसुद्धा ते जर आपल्या वैचारिक भूमिकेला एक प्रकारे साक्षी ठेवून आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीची विचित्र टीका करत असतील तर बरेचदा आमचंच केडर आम्हाला म्हणतं की तुम्हालाही सुचलं नाही का दुसऱ्या कोणाला बोलाव बो त्यांनाच कशाला बोलावतं तुम्हाला एवढी हौस का आवेल मुझे मार करण्याची त्यामुळे मग कधीकधी आम्हालाही असं वाटतं की एवढं उदार मनस्क होणं बहुधा चुकीचं आहे कारण आपल्यालाच त्याचा व्याप ताप होतो हे जसं मी सांगितलं उदाहरण तशा पद्धतीने कधीकधी असं होतं की स्पर्धात्मक राजकारणात लोकं अशा शिवराळ शब्दांच्या मोहामध्ये पडत नसतीलच असं मानणं चुकीचं आहे कधी कधी मोह होत असेल त्या परंतु ही हा आपद्धर्म आहे हा काही मूळ स्वभाव नाही कधी कधी चुकून अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील एकूणात तुमच्या मुद्द्याशी मी सहमत आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणाचा आणि जनचर्चेचा म्हणजे डिस्कोर्सचा जो स्तर आहे तो अधिक प्रगल्भ व्हायला हवा अधिक उंचीवर जायला हवा त्याची जर घसरण होत असेल तर ती थांबवणं हे तुम्हाला सगळ्यांचं काम आहे विनयजी प्रश्न असा आहे की तुम्ही भाजपची जी वैचारिक भूमिका आहे ती ठरवण्याच्या जे सगळ्यात वरचं वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये तुम्ही असता हिंदू राष्ट्र ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक प्रकारे भूमिका राहिलेली आहे म्हणा किंवा स्वप्न राहिलेलं आहे म्हणा भाजपकडे आता सगळी राजकीय ताकद आहे पुढचं तर चारशे प्लसचं चा स्वप्न आहे असं असताना हिंदू राष्ट्राविषयी भाजपची आत्ताची नेमकी भूमिका काय आहे ऑफिशियल भूमिका काय आहे हिंदू राष्ट्राबद्दलचं नॅरेटिव्ह भाजपचं नेमकं काय आहे हिंदू राष्ट्र ही संकल्पना मुळात हिंदू नावाची जी एक उपासना पद्धत किंवा ज्याला रूढ भाषेत धर्म म्हटलं जातं त्याच्याशी जोडलेली नाही कारण आपल्या देशात धर्मराज्य हे कधी नव्हतं आज नाही आणि ते कधी येऊच शकणार नाही कारण आपल्या देशाचं मूळ तत्त्वज्ञान आहे एकम सत विप्रा बहुधा वदंती आणि त्यामुळे सर्व देव सर्व दैवत सर्व आराध्य हे समान आहेत आपण फक्त नावं वेगवेगळी वापरतो असं आपलं पारंपारिक चिंतन आपल्याला सांगतं आणि त्यामुळे आपल्या देशात या पद्धतीचं ज्याला धर्मराज्य म्हणतो तसं येऊ शकणार नाही राष्ट्रीय संस्कृत संघाला देखील हिंदू राष्ट्र असं म्हणताना ते अभिप्रेत नाही परंतु उदार मनस्कता आणि हिंदू किंवा हिंदुत्व हे समानार्थी शब्द आहेत आणि त्यामुळे एकमसत् विप्रा बहुधा वदंती हे जसं आम्ही म्हणतो तसं सर्वांनीच म्हटलं पाहिजे बाकी जर कोणी असं म्हणत असतील की माय वे और हाय वे माझ्याच मार्गाने चला तरच तुम्हाला मोक्ष मिळेल अन्यथा मिळणार नाही तुम्ही नरकात जाल असं जर अन्य कोणी म्हणत असतील तर त्यांनी ते सोडलं पाहिजे त्यांनी ते सोडणं म्हणजे तेही हिंदू पद्धतीने विचार करू लागणं आणि एक प्रकारे या देशाचा जो स्वभाव आहे या देशाचा जो आत्मा आहे या देशाची जी प्रकृती आहे ते त्याच्याशी त्यांनी तादात्म्य होणं तसं झालं की हिंदू राष्ट्र ते होतंच होतं त्याला वेगळं करावं लागत नाही तपशिलात जाऊन सांगायचं तर भारतीय जनता पार्टीने आपल्या वाङ्मयामध्ये कधीही हिंदू राष्ट्र हा शब्द वापरला नाही तो याकरता वापरला नाही की राजकारणात अशा प्रकारच्या शब्दांचे चुकीचे अर्थ काढले जाणं राजकारणात अतिशय सोपं असतं आणि तसं होऊ नये म्हणून आम्ही कधीही तसं म्हटलेलं नाही खुद्द स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी अनेकदा हिंदुत्व आणि भारतीयत्व हे समानार्थी शब्द आहेत असं म्हटलं आहे आणि आमची देखील तीच धारणा आहे आणि त्यामुळे हिंदू राष्ट्राच्या जवळ जाणं याचा अर्थ सर्वांनीही मनस्कता स्वीकारणं सर्वांनी एक प्रकारे एकमसत् विप्रा बहुधा वदंती या तत्वज्ञानाचा स्वीकार करणं आणि सर्वांनी कुठल्याही प्रकारचा जो मोनोपोलिझम आहे जो एकाधिकारशाही आहे त्याच्यातून बाहेर पडणं हे आवश्यक आहे ते झालं की उदार मनस्कतेचं राज्य येईल आणि तसं राज्य आलं म्हणजे संस्कृतीमध्ये ते आपल्या स्वभावामध्ये आहेच पण तसं ते सगळ्यांच्या अंतरंगामध्ये मनामध्ये त्यांच्या आध्यात्मिक संकल्पनांमध्ये दे देखील ठसठशीतपणे दिसून आलं की मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची भावना सगळ्यांचं चिंतन हे एकमसत विपरा बहुदा वदंतीशी सुसंगत होईल ते व्हावं एवढाच हिंदू राष्ट्राचा अर्थ आहे एक प्रश्न सध्या खूपच चर्चेत असलेला म्हणजे मिशन दोन हजार चोवीस निवडणुकीसाठीचा सर्वात मोठा मुद्दा म्हणून मुद्द ज्याच्याकडे पाहिलं जातं राम मंदिर अयोध्येतलं तिकडे प्राणप्रतिष्ठा झाली लवकरच संपूर्ण मंदिर साकारेल मात्र त्यानंतर अगदी योगी आदित्यनाथांनी विधानसभेत सुद्धा युपीच्या विधानसभेत म्हटलं तसं की अयोध्या तो झाकी आहे मथुरा काशी बाकी आहे पुढचं मिशन तेच असणार का नाही नाही असं आहे त्यांनी असं म्हटलं आहे पक्षाने याबद्दलची अधिकृत भूमिका अद्याप या पद्धतीने मांडली नाही पक्षाचे जे धुरीण आहेत आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना अधिकृत पद्धतीने अशी भूमिका मांडण्याचा अधिकार आहे ते ते मांडतील परंतु मी एवढंच सांगू शक इच्छितो की राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही एक प्रकारे देशाच्या अस्मितेची पुनर्स्थापना आहे अकारणच प्रत्येक गोष्ट ही केवळ हिंदू धर्माशी जोडलेली आहे म्हणून ती नाकारण्याचा जो एक स्वभाव सुडो सेक्युलरिझममुळे या देशाच्या हाडीमाशी एक प्रकारे बिंबवण्यात आला होता त्या प्रवृत्तीपासून देशाची सुटका झाली आहे जी खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेचच व्हायला हवी होती कारण आपण स्वतंत्र झालो होतो आणि स्वतंत्र होण्यामध्ये जे महात्मा गांधींनाही अभिप्रेत होतं स्वभाषा स्वभूषा स्वधर्म या सगळ्याची एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करायला हवी होती ती त्यावेळी आपण केली नाही आपण विचारधारेच्या बाबतीत कुठल्या तरी तिसऱ्याच देशाचं मॉडेल स्वीकारलं एक प्रकारे पश्चिमात्य जे जे आहे ते सगळंच उदात्त आहे आणि तेच आधुनिक आहे अशा एका भ्रमामध्ये राहिलो आणि त्यामुळे आपल्या देशात शिक्षणाच्या धोरणापासून ते सांस्कृतिक दृष्टिकोनापर्यंत सगळीकडेच याचा एक पगडा राहिला की आपण अमुक केलं तर आपल्याला हिंदू मानलं जाईल काय आणि संकुचित मानलं जाईल काय असं मानण्याचं काय कारण आहे आता आमचे पंतप्रधान उजळ माथ्याने गीतेची प्रत भेट देतात गीता ही काय केवळ हिंदू धर्माची आहे आणि हिंदू धर्म काय केवळ गीतेपुरता आहे पण हा जो एक भ्रमजाल पसरवला होता त्यातून या देशाची मुक्तता होऊन एक प्रकारे देशाच्या स्वभावाचं प्रकृतीचं देशाच्या स्वधर्माचं धर्म म्हणजे उपासना पद्धत या अर्थाने नाही धर्म म्हणजे प्रवृत्ती या अर्थानी त्याचं जे एक प्रकारे पुनर्स्थापनेचं काम झालेलं आहे ते काम होणं हा रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा खरा अर्थ आहे तेवढा आपण समजून घेतला मग काशी विश्वनाथ आणि कृष्ण कन्हैया सुद्धा लवकरच नाही म्हटलं ना की या विषयाची भूमिका सांगण्याचं काम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं आहे ते योग्य वेळी करती। ते करतील त्याविषयी मी बोलणं हा त्यांच्या अधिकाराचा अधिक्षेप होईल तो मी करणार नाही आणखी एक वादग्रस्त मुद्दा सध्याचा आरक्षणाचा त्यावर नेमकी काय भूमिका असावी असं आपल्याला वाटतं आरक्षणाच्या बाबतीमधल्या पक्षाच्या भूमिकेचं अतिशय सुस्पष्ट अशा प्रकारचं प्रतिपादन अनेक वेळा अनेक जणांनी केवळ भारतीय जनता पार्टी नव्हे तर विचार परिवारातल्या अनेक संघटनांनी केलेलं आहे माननीय सरसंघचालकांनी केलेलं आहे आणि ज्यामुळे जो जो उपेक्षित शोषित वंचित पीडित दलित असा आमचा समाज बांधव आहे त्याला ज्यावेळेपर्यंत असं वाटणार नाही की आपल्याला न्याय मिळाला आहे आणि आपण अन्य सर्व सोकॉड किंवा पद्धती अन्य पद्धतीने ज्याला पुढारलेले म्हटलं जातं अशा प्रकारच्या समाजाच्या बरोबरीने आलेले आहोत असं जोपर्यंत आमच्या वंचित शोषित पीडित दलित समाजाला वाटत नाही तोपर्यंत आरक्षण राहील हे आमच्यापैकी अनेकांनी अनेक वेळा अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे माझी हात जोडून विनंती आहे की याबद्दल कृपा करून कुठल्याही प्रकारचा गैरसमज कोणाच्याही मनात नसावा किंतु परंतुचा प्रश्न आहे तुम्हाला वाटतं हायपोथेटिकल आहे मात्र राम मंदिराचं जशी जशी प्रतिष्ठापना जवळ आली तसं तसं एक बदल जाणवला माझ्यासारख्या सामान्य लोकांमध्ये वावरणाऱ्या सामान्य माणसांशी संवाद साधणाऱ्याला आजूबाजूला दिसत होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जो भगवा आहे तो भगवा विश्व हिंदू परिषद किंवा संघ परिवारातल्या हिंदुत्वादी इतर संस्था कधी वापरताना दिसल्या नाहीत मात्र या संपूर्ण कालखंडात तोच भगवा सर्वत्र दिसला काही नाही तर अशीही एक शक्यता व्यक्त केली की ठाकरेंकडून शिवसेना हे पक्षाचं नाव गेलं धनुष्यबाण ही निशाणी गेली आता त्यांचा राजकीय ध्वज असणारा तो भगवासुद्धा कदाचित जाईल की काय विनयजी थोडं स्पेक्युलेटिव आहे मला मान्य आहे पण उत्तर अपेक्षित आहे असं आहे शिवछत्रपती महाराजांचा भगवा हा आपल्या सगळ्यांचा भगवा आहे तो आपल्या सगळ्यांच्या आशा आकांक्षेचं प्रतीक आहे आणि त्यामुळे त्या, त्या भगव्यावर अगर जर कोणाची मालकी असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्व लोकांची आहे सर्व भारतीयांची आहे आणि त्यामुळे कृपा त्या करून भगवा हा कोणा एकाचा यांचा त्यांचा असं म्हणण्याचं काही कारण नाही भगवा हा सगळ्यांना आराध्य आहे सगळ्यांच्या एक प्रकारे मानसन्मानाचं प्रतीक आहे तुमचा आमचा तो मानबिंदू आहे त्याला विभाजित करण्याची काही गरज नाही आणि आपण सगळेजणं आपला सगळा इतिहास जो आहे तो या भगव्याला साक्षी ठेवून आणि भगव्याच्या सन्मानाकरताच चाललेला झालेला आहे भगवा हे एक आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे मला असं वाटतं की त्याची अशा प्रकारे पक्षीय मांडणी करण्याची काही आवश्यकता नाही धन्यवाद धन्यवाद विनयजी विनय सहस्त्रबुद्धे त्या नेत्यांपैकी आहेत जे भाजपाच्या थिंक टँकपैकी एक मानले जातात स्वाभाविकच आहे जसे आपल्याला काहीतरी वादग्रस्त बोलतील आणि नवी काहीतरी वेगळी बातमी देतील ही अपेक्षा असते इतर नेत्यांकडून ती त्यांच्याकडून पूर्ण झालीच असेल असं नाही कारण ते इतरांना वैचारिक धोरण देतात इतरांची वैचारिक बांधणी करतात तशी जडणघडण -गड़न घडवण्याचं कर्तव्य ते बजावतात भाजपासाठी स्वाभाविकच त्यांनी जे काही म्हटलं ते डोकं वापरत डोकं चालवून मोजून मापूनच ते बोलत होते मात्र तरीही ओपन फोरम जिथं पुढारी बोलतात ब्रेकिंग देतात या कार्यक्रमातही एक ब्रेकिंग मिळाली ती म्हणजे महाराष्ट्रात जे काही चाललं आहे जे रक्तरंजित असं राजकारण रंगतंय किंवा बिघडतंय त्यावर त्यांचं भाष्य भाजपाच्या आगामी कार्यकारिणीत यावर नक्कीच चिंतन होईल कारण चिंता करावी असंच आहे यावर ते बोललेले आहेत त्यांच्यासारख्या संयमी व्यक्तीकडून यापेक्षा मोठी ब्रेकिंग कोणती असणार ओपन फोरममध्ये इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा